या जिल्ह्यासाठी देखील पंचवीस टक्के पीक विमा मंजूर शेतकरी मित्रांनो नांदेड हिंगोली नागपूर आणि जळगावच्या पाठोपाठ आता जालना जिल्ह्यासाठीही पंचवीस टक्के पीक विमा मंजूर करण्यात आलाय जालना जिल्ह्यात ऑगस्ट सप्टेंबर या कालावधीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय शेतकऱ्यांनी नुकसान झाल्याच्या तक्रारी विमा कंपनीकडे दाखल केल्या होत्या त्याच पार्श्वभूमीवरती जालना जिल्ह्यामध्ये रॅन्डम सर्वेक्षण करण्यात आले याच रॅन्डम सर्वेक्षणाच्या माध्यमातून जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं पन्नास टक्केपेक्षा पेक्षा अधिक नुकसान झाल्याचं समोर आलंय त्यामुळे जिल्हास्तरीय पीक विमा समितीच्या माध्यमातून जालना जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के पीक विमा मंजूर करण्यात आलाय जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या माध्यमातून जालना जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के पीक विमा मंजूर करून एक महिन्याच्या आत पीक विमा वाटप करण्याचे आदेश देण्यात आले आहेत ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये जालना जिल्ह्यामध्ये तूर कापूस सोयाबीन मूग उडीद या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असल्यामुळे जालना जिल्ह्यातील जवळपास तीन लाख शेतकऱ्यांना चारशे बारा कोटी रुपयांचा पीक विमा पंचवीस टक्के म्हणून मंजूर करण्यात आला आहे याचे वितरण दिवाळीच्या अगोदर करण्यात येऊ शकते